मला सांगा, 9 महिन्यापूर्वी आम्हाला वर्क ऑर्डर आले, सिव्हिल टेस्टिंगचा रिपोर्ट झाला, सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही काम का नाही करतोय, ते सिक्युरिटी दाबा झाला, आम्ही घाबरत नाही सांगितलं, आम्ही रस्त्यावरचेच आहोत आणि आम्हाला तुम्ही आमचा अंत केला, आमचं लाखो रुपयाच्या आम्ही बँक गॅरंटी तिथे भरलेल्या आहेत, तुमच्याशी बोलतोय साहेब, मी तुमच्याशी बोलतोय विधानसभामध्ये, वरी विधानसभामध्ये काय आदित्य ठाकरेंच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्हाला आंदोलनाचे इकडे तिकडून फोन आला का धंद्याचे ऑफिसमध्ये, काम हेच आहे की 9 महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर लागलेली आहे, तुमचे एक्झिक्युटिव्ह येत नाही, तुम्ही येत नाही, तुमचा जेई येत नाही, कोणी येत नाही, आम्हाला काम करू देत नाही, काय कधी तुम्ही कधी काम करायचं आम्हाला तेवढं सांगा, मराठी माणसांनी काम करायचं नाही का मुंबईमध्ये, आणि मराठी टाका घसरताय म्हणून तुम्ही बोंबलायचं, मराठी अधिकारी आमदार मराठी अडचण काय मला सांगा. हा व्हिडिओ आहे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातला. वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी एका ठेकेदाराला फोन करून धमकावत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. यासंबंधी मनसे कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय घडलं म्हाडा कार्यालयात पाहूयात. एक मिनिट भाई, मला सांगा, 9 महिन्यापूर्वी आम्हाला वर्क ऑर्डर आले, सिव्हिल टेस्टिंगचा रिपोर्ट झाला, सगळ्या गोष्टी आम्हाला तुम्ही काम का नाही करतोय, ते सिक्युरिटी दाबा झाला, आम्ही घाबरत नाही सांगितलं, आम्ही रस्त्यावरचेच आहोत आणि आम्हाला तुम्ही आमचा अंत केला, आमचं लाखो रुपयाच्या आम्ही बँक गॅरंटी तिथे भरलेल्या आहेत, तुमच्याशी बोलतोय साहेब, मी तुमच्याशी बोलतोय, आलं का लक्षात, तुमच्याशी बोलतोय विधानसभामध्ये, वरी विधानसभामध्ये काय आदित्य ठाकरेंच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्हाला आंदोलनाचे इकडे तिकडून फोन आला का धंद्याचे ऑफिसमध्ये, काम हेच आहे की 9 महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर लागलेली आहे, तुमचे एक्झिक्युटिव्ह येत नाही, तुम्ही येत नाही, तुमचा जेई येत नाही, कोणी येत नाही, आम्हाला काम करू देत नाही, काय कधी तुम्ही कधी काम करायचं आम्हाला तेवढं सांगा, मराठी माणसांनी काम करायचं नाही का मुंबईमध्ये, आणि मराठी टाका घसरताय म्हणून तुम्ही बोंबलायचं, मराठी अधिकारी आमदार मराठी अडचण काय मला सांगा, तुम्ही मला सांगा, सगळा रिपोर्ट आला तुम्हाला सगळं सबमिट करायला हवं का, अजून मग काय म्हणजे टक्केवारी हवे का, पैसे हवेत का, काय हवंय अहो तपासून 9 महिने काय करताय तुम्ही साहेब, नाही ना आत्मा तर काय जेई कुठे तुमचा बोलवता खोचला, कुठे खोच का, फोन नाही उचलत तो का, नाही फोन उचलत मला सांगा तो, हा 9 महिने झाले आम्ही काय चुकीला करतोय का, संरक्षण मार्गाने आम्ही काम करतोय, आम्ही ऑनलाईन टेंडर भरतोय, माझ्या बापाचे नाही साहेब की आम्हाला कोणतरी फोन करेल, अरे बघा तरी हे पण तुम्हाला काय वाटत नाही बघायची, 2 दिवसात तुम्हाला सगळं 2 दिवसात रिपोर्ट दिला, 9 महिने काय करत होते तुम्ही, हे चुकी ना सर, तुम्हाला सांगतोय मराठी माणसांनी घरची बी करताय, तुम्ही अक्षरशः अंत केला आमचा, आला सगळे ठेवा तुमच्याकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, कुठे खोत आले त्याला सांगा, पुढचे त्याला उचलून घेऊन जाईल, मराठी माणसाला सगळं काम करतो. आता बातमी काय आहे ते पाहूयात. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात वर्क ऑर्डर मिळूनही या कंत्राटदाराला काम करू दिलं जात नव्हतं. त्यांनी ई टेंडरिंगच्या माध्यमातून हे कंत्राट मिळवलं होतं. वारंवार पत्रव्यवहार करूनही म्हाडाकडून चाढकल करण्यात येत असल्याचा आरोप कंत्राटदारानं केला. शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावानं कंत्राटदाराला धमकावण्यात येत होतं. त्यासंबंधी एक ऑडिओ क्लिपही या कंत्राटदारानं जारी केली. या ऑडिओ क्लिपमध्ये माजी आमदाराचा कथित पीए काय म्हणतोय तुम्हीच ऐका. हॅलो, कोण बोलतोय? हा विनय बोलतोय. हो बोला ना, कुठून बोलताय? वरळीचे जे टेंडर भरलेत ना काव्याच्या नावावरती, त्या संदर्भात. काव्य आपलीच कंपनी, बोला ना कुठून बोलताय, कोण बोलताय तुम्ही? आपली कंपनी, तुमची कंपनी नाही, ती अशोक पुरोहितची कंपनी आहे. तुम्ही कोण बोलताय ते सांगा. मी विनय बोलतोय. मी विनय कोण, तुमचा काय संबंध त्या टेंडरशी ते सांगा. तुमचा काय संबंध म्हणजे काय, आम्ही कंपनी आहे आमची, तुमचा काय संबंध ते सांगा ना, तुम्ही त्या संदर्भात बोलताय, तुम्ही कोण बोलताय, काय कोण बोलतोय, म्हणजे विनय बोलतोय, मी सुनील. विनय म्हणजे कोण, तुम्ही अधिकारी बोलताय, कोण बोलताय आम्हाला कळू द्या ना, कोण बोलताय. अधिकारी बोलत नाही मी. मग कोण आहे अधिकारी, मग तुमचा संबंध काय, कोणाचा पीए, कोणाचा पीए, कोणाचा पीए, सुनील राऊत, कोणाचा पीए, सुनील राऊत यांचे टेंडर भरलेत ना तुम्ही. सुनील कोण, सुनील राऊत शिंदे वरळीची, ते तर माजी आमदार आहेत, त्यांचा काय संबंध आता, त्यांचे टेंडर आहेत ते, त्यांचं कसं टेंडर आहे ते, आम्ही ऑनलाईन भरलं ते टेंडर. अहो साहेब, कोण बोलताय तुम्ही, तुम्ही म्हाडातून बोलताय का?
भारतातून नाही बोलत आहे मी. मग काय मग सांगा ना, नीट सांगा ना तुम्ही, एवढं काय पॅनिक होत आहे तुम्ही? ऐका ना, पॅनिक नाही होत आहे. मी त्यांना सांगितलं होतं काव्यावाल्याला मी पहिलं. काव्य आपलीच कंपनी आहे, बोला ना. काव्य आपलीच कंपनी आहे. काय कंपनी आहे होती? तुम्हाला कसं माहिती? तुम्ही कोण बोलताय? तुम्हाला कसं माहिती आमची आहे की नाही? तुम्ही कोण बोलताय? म्हणजे तुम्ही कोण आहात मला ते सांगा ना आधी. ऐका ना, तुम्ही कुठे आता कुठे आहात तुम्ही? अहो साहेब, मी तेच सांगतो. शांत ऐका, शांतपणे बोला. ऐका 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 ऐका, काय नाव तुमचं? तुमचं नाव काय? विनय शेट्टे नाव आहे. विनय शेट्टे नाव आहे. बरं विनय शेट्टे, तुम्ही मला सांगा आता. ठीक आहे, आम्ही आमच्या ते काव्यावर टेंडर भरले. आपलं तुम्ही कोण बोलताय ते आधी सांगा मला. अहो पण कोण बोलताय? बोललो ना तुम्हाला मी, सुनील भाऊंकडून बोलतोय. मग सुनील भाऊंकडनं आम्ही तर ऑनलाईन म्हणत टेंडर भरले साहेब. तुम्ही सुनील म्हणजे काय कळलं नाही मला काय म्हणतात. अहो पण मी काय म्हणतो, कशाला भरले ते टेंडर? का नाही भरायचं? ऑनलाईन भरले साहेब. एक मराठी माणूस काम करू शकत नाही का वर्लीमध्ये? ऐका ना, आता सध्या ते काय करू शकत? तुमचे भरा ना तुम्ही, नंतर येणार ते. केलेली काम आहे. कशी केलेली काम आहेत साहेब? अहो ते आता ऑनलाईन आलेली कामं कशी तुम्ही केली म्हणून सांगतो? मला आता सिस्टम माहिती नाही का? सिस्टम नाही ना. आम्ही तुम्ही सांगा ना, समजून आम्हाला असं समजून सांगा ना मला. समजून सांगा म्हणजे केलेली काम केलेली म्हणजे टेंडर निघायच्या अगोदर, टेंडर निघायच्या अगोदर झाली काम. नवीन ऐका ना, आता तुम्ही काय नवीन आहात का मला? म्हणजे तुम्हाला माहिती नाही का? टेंडर ऐका, तुम्ही टेंडर भरले आहेत बरोबर. हा मग आता आम्ही काम नाही करायचं का? मला सांगा तुम्ही. लागले आम्हाला, आता मला सांगा, आम्हाला लागलेली कामं आम्ही नाही करायची. तुम्हाला करायचं आहे का? भेटतो तुम्हाला, तुम्ही मदत करा आम्हाला. काम करा. नाही मदत नाही, तुम्ही एक काम करा, ते सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे जे आहे ते भरा तुम्ही, मग नंतर सांग तुम्ही काय करायचं. भरून टाकू साहेब. हा मग नंतर कॉपरेट करा. ओके साहेब, ओके साहेब. हा नाही कॉपरेट नाही, ते नंतर तू काय करायचं. चालेल साहेब, चालेल साहेब, चालेल साहेब. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू, थँक्यू साहेब. लोकमत.com या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे नालेसफाईच्या कामावरून आक्रमक होताना दिसले. कंत्राटदाराच्या अंगावर चक्क नाल्यातनं काढलेला गाळ त्यांनी टाकला. मुंबई महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. जशी निवडणूक जवळ येईल तसतसे हे प्रकार वाढत जातील हे निश्चित. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मुंबई मनपाच्या या कंत्राटदाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा. असे अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.